हेलो स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी हैव टू डिस्कस अबाउट 8085 मायक्रोप्रोसेसर पिन डायग्राम। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पिन्स बघितल्या, वेगवेगळ्या पिन्स बघितल्या, टोटल 14 पिन्स बघितलेल्या। काही पिन्स आपण त्याचे प्रत्येक पिनचं डिस्क्रिप्शन बघितलेलं, आणि ठराविक पिन्स होत्या की ज्याचं डिस्क्रिप्शन थोडंफार बाकी होतं। त्याच्यामध्येच एक हा पॉईंट आहे, ॲड्रेसिंग ऑफ IO डिव्हायसेस, IOMBAR-T। ह्याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये ह्याचे डिस्क्रिप्शन बघितलेलं, IOMBAR। व्हॉट इज मीनिंग फॉर IOMBAR? IOMBAR मीनिंग इज इनपुट आउटपुट अँड मेमरी डिवाइस। इनपुट आउटपुट अँड मेमरी डिवाइसेस, व्हॉट इनपुट आउटपुट अँड मेमरी डिवाइसेस। मग याच्यामध्ये ह्या पिनचा यूज काय होतो ते आपण थोडक्यात बघितलेलं, की समजा ही पिन आपण बघितलं IOMBAR, काही पिन्स होत्या ॲक्टिव्ह हाय होत्या, काही पिन्स होत्या ॲक्टिव्ह लो पिन्स होत्या, पण ही पिन कसे आपण बघितलं तर IO कसे तर ॲक्टिव्ह हाय वाटते आपल्याला, MBAR। दुसरी काय याच्यामध्ये आहे की MBAR दिलेलं, म्हणजे ही कशी आहे मेमरी लोकेशन यूज होताना किंवा वर्क होताना कशी लोअर ॲड्रेसमध्ये होते, म्हणजे ती कशी आहे जेव्हा IOMBAR ज्या वेळेला 1 असेल, ज्या वेळेला ॲक्टिव्ह हाय असेल त्यावेळेला ती कोणतं सिलेक्ट करणार आहे तर इनपुट आउटपुट डिवाइस काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे। आणि नेक्स्ट समजा ही पिन IOMBAR पिन काय असेल, लो असेल, 0 असेल, त्यावेळेला ती वर्क करताना कशाचं वर्क करणार आहे तर ती त्यावेळेला मेमरी सिलेक्ट करणार आहे, त्यावेळेला मेमरी सिलेक्ट करणार आहे। ही कशाची असेल, IO डिव्हायसेस आणि मेमरी डिव्हायसेस कशाचे असतील तर मायक्रोप्रोसेसरला कनेक्ट केलेले डिव्हायसेस असतील। IO म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हायसेस। मग त्याच्यामध्ये इनपुट डिव्हायसेस बघायला गेलं तर इनपुट डिव्हायसेस यूज करताना कोणते करतो तर इनपुट डिव्हायसेसमध्ये कीबोर्ड बघितलेला आपण, अगोदर आपण मायक्रो कम्प्युटरची छोटीशी ब्लॉक डायग्राम बघितलेली इन प्रिव्हियस लेक्चर, ब्लॉक डायग्राम बघितलेली मायक्रो कम्प्युटरची, त्याच्यामध्ये मायक्रो कम्प्युटर इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस आपण बघितले। त्याच्यामध्ये इनपुट डिव्हायसेस कोणते तर लाईक कीबोर्ड काय हे इनपुट डिव्हाइस आहे, आणि आउटपुट डिव्हाइस म्हटलं तर कोणता येणार आहे तर ज्याच्यावरती आउटपुट आपण बघू शकतो किंवा डिस्प्ले करू शकतो त्याच्यामध्ये कोणता असणार आहे तर प्रिंटर, ज्याच्यावरती आपण प्रिंट काढू ते काय असणार आहे आउटपुट डिवाइस असेल प्रिंटर। मग ह्याच्यासाठी एक स्पेशल ॲड्रेस असतो, तर नक्की ॲड्रेस मायक्रोप्रोसेसरमध्ये ॲड्रेस म्हणजे आपण काय बघितलेलं, ॲड्रेसिंग लाईन्स बघितलेल्या, बेसिक ब्लॉक डायग्राममध्ये ॲड्रेसिंग लाईन्स बघितलेल्या आणि त्याचा ॲड्रेस पण बघितला। आता त्याचा ॲड्रेस म्हणजे काय असतो आता थोडक्यात समजा आपण बघायला गेलं, आपल्या घराचा पत्ता सांगतो म्हणजे काय झाला तो आपला ॲड्रेस आला, म्हणजेच आता समजा एक्झाम्पल आहे कुठं इथं कराडमध्ये, तर कराड काय झाला त्याचा ॲड्रेस झाला। तसंच मायक्रोप्रोसेसरमध्ये ॲड्रेस म्हणजे काय येतो, मग तो IO डिव्हायसेसचा वेगळा असेल, मेमरी डिव्हायसेसचा वेगळा असेल ॲड्रेस, तर त्याच्यासाठी ॲड्रेस म्हणजे किती बीट, मोस्टली ॲड्रेस हा किती बीटचा असतो आणि किती बाईटचा ते बघू आपण। ॲड्रेस लक्षात घेता, पूर्ण प्रोसेसर आपण बघितलेलं, पिन डायग्राम शिकलो, आता ब्लॉक डायग्राम बघितली छोटीशी, त्याच्यामध्ये बघितलेलं की मायक्रोप्रोसेसर 8085 हा कितीचा आहे, 8 बिटचा मायक्रोप्रोसेसर आहे। किती बिटचा आहे, 8 बिटचा मायक्रोप्रोसेसर आहे, म्हणजे त्याचा ॲड्रेस किती असणार आहे 8 बिट। 8 बिट म्हणजे तुम्हाला माहीत असेल की टोटल मोस्टली मायक्रोप्रोसेसरला कोणत्या दोनच लँग्वेज समजतात, एक तर बायनरी लँग्वेज म्हणजे 1 and 0 फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये फक्त 2 नंबर्स असतील, आणि दुसरी हेक्साडेसिमल लँग्वेज, ती काय असेल त्याच्यामध्ये हेक्साडेसिमल, त्याच्यामध्ये टोटल किती असणार आहे डेसिमल लँग्वेज, हेक्स म्हणजे 16, मग त्याच्यामध्ये नंबर्स किती असतील 16, याच्यामध्ये नंबर्स कोणते तर 0 to 9, म्हणजे 0, 1, 2, 3 ते 9 पर्यंत, आणि त्याच्या नंतरचे जे 6 नंबर असेल ते कसे तर A, B, C, D, E, F हे टोटल नंबर्स असतील हेक्साडेसिमलचे, म्हणजे टोटल 16 नंबर, आणि यालाच काय म्हटलेलं आहे 8 किंवा 16 बिट असं म्हटलेलं आहे। आता 8 बिट म्हणजे टोटल किती नंबर्स असतील त्याच्यामध्ये, टोटल 8 बिट
फोर बीट्स आणि हे फोर बीट्स हा त्याला वन बीट म्हटलं जातं टोटल एट बीट म्हणजेच काय असेल वन बाइट असेल याच्यामध्ये पूर्ण मायक्रोप्रोसेसर हा एट बीटवरती चालतो म्हणजे हा एट बीट म्हणजे ॲड्रेस पण किती झाला तर एट बीट ॲड्रेस झाला मग आता याच्यामध्ये यूज करताना काय म्हटलं आपण की ॲड्रेस यूज करायचा आहे कोणत्याही मेमरी लोकेशनसाठी तर त्याच्यासाठी ॲड्रेस हा ठरलेला आहे समजा आता कीबोर्ड आहे तर त्याच्यासाठी ॲड्रेस कोणता असेल तर कीबोर्डसाठी असेल तो ॲड्रेस असेल तो आहे 0002 आणि हे कीबोर्ड कसं आहे इनपुट डिवाइस आहे कीबोर्ड कोणता इनपुट डिवाइस आणि आउटपुट डिवाइस असेल ते काय असेल प्रिंटर मग प्रिंटरसाठी कोणता ॲड्रेस यूज केला जातो 0003 हा ॲड्रेस यूज केला जातो मायक्रोप्रोसेसरमध्ये 002 आणि 003 हे झाले इनपुट डिवाइसेस आता आणखी एक गोष्ट की हा ॲड्रेस इनपुट आउटपुट डिवाइसेस यूज करताना IO नंबर पिन यूज करताना ह्याच्यासाठी त्याच्यासाठी ॲड्रेस दिलेला आहे कीबोर्डसाठी आणि प्रिंटरसाठी ह्या इनपुट डिवाइससाठी दिलेलं आहे पण ठराविक प्रोसेसरमध्ये हे कशासाठी प्रोसेसरमध्ये यूज करताना हे दोन ॲड्रेस यूज केले जातात पण फक्त ह्या दोन मेमरी लोकेशनला फक्त हेच डिवाइस ऑपरेट होऊ शकतात म्हणजे 0002 हा ॲड्रेस फक्त कीबोर्डसाठी यूज केला जातो त्या मेमरी लोकेशनला नंतर कोणताही ॲड्रेस किंवा नंतर कोणतं दुसरं कोणतं ऑपरेशन इथं यूज होत नाही म्हणून काय म्हटलेलं आहे इन मायक्रोप्रोसेसर 002 अँड 0003 दीज देन देर इज नो एनी इन्फॉर्मेशन किंवा नो अदर ऑपरेशन इन दीज मेमरी दीज टू मेमरी लोकेशन्स म्हणजे ह्या दोन मेमरी लोकेशनला फक्त कीबोर्ड आणि प्रिंटर इनपुट आणि आउटपुट डिवाइस पेक्षा दुसरं कोणतंही वर्किंग ह्याच्यासाठी यूज होत नाही आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे तर मेमरी मॅप्ड IO असं म्हटलेलं आहे मेमरी मॅप्ड IO काय म्हटलेलं आहे मेमरी मॅप्ड IO म्हणजे कशाला तर हे दोन ॲड्रेस फक्त कीबोर्ड आणि प्रिंटरसाठी यूज होतात हे दोन ॲड्रेस फक्त कीबोर्ड आणि प्रिंटरसाठी यूज होतात ह्याच्यासाठी दुसरे कोणता ॲड्रेस यूज होत नाही किंवा हे दोन ॲड्रेस अदर मेमरी लोकेशनसाठी किंवा अदर ऑपरेशनसाठी हे दोन ॲड्रेस यूज होत नाहीत म्हणून याला काय म्हटलेलं आहे मेमरी मॅप्ड IO मेमरी मॅप्ड IO हा झाला फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट आहे आपला तो काय आहे IO मॅप्ड IO सेकंड पॉईंट आहे IO मॅप्ड IO डिवाइस आता याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये हे दोन ॲड्रेस आहेतच कीबोर्डसाठी आपल्याला माहीत आहे परत काय आहे कीबोर्डसाठी ॲड्रेस आहे 2002 आणि ह्याच्यासाठी प्रिंटरसाठी कोणता ॲड्रेस आहे प्रिंटरसाठी ॲड्रेस आहे तो 0003 ॲड्रेस आहे पण ह्याच्यामध्ये आणखीन एक पिन यूज केली जाते जे की कंट्रोल सिग्नलसाठी पिन यूज केली जाते आपण 8085 मायक्रोप्रोसेसरच्या ज्या 14 पिन्स बघितलेल्या त्याच्यामध्ये कंट्रोल सिग्नलच्या पण 3 पिन बघितलेल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये कोणत्या होत्या सिलेक्ट कंट्रोल पिन तर IO M bar नंतर S0 S1 ह्या काय आहेत कंट्रोल पिन्स आहेत मग ह्या 3 पिनवरती डिपेंड आहे की तो नक्की ॲड्रेस किंवा तो डेटा कशासाठी यूज करायचा आहे किंवा ती मेमरी लोकेशन नक्की कशासाठी यूज करायचं आहे IO डिवाइसेससाठी यूज करायचं आहे का मेमरीसाठी यूज करायचं आहे ते सिलेक्ट कोण करतात तर ह्या 3 पिन ह्या कंट्रोल सिग्नल्स काय करतात यूज होतात कंट्रोल सिग्नल्स यूज करतात मग मायक्रोप्रोसेसरला फॉर एक्झाम ह्याच्यामध्ये आणखी काय बघायचं आपल्याला तर समजा ह्या 3 पिन यूज होतात पण त्या कशा प्रकारे यूज होतात ते आपण बघू काय बघायचं ह्याच्यामध्ये कंट्रोल सिग्नल्स आणि त्याचे इनपुट समजा पिन हायर असेल तर काय वर्क करते लोअर असेल तर काय वर्क करते ते बघायचं आपण ह्याच्यामध्ये फर्स्टली कंट्रोल पिन्स कोणते असणार आहेत IO M bar सेकेंडली S0 नंतर S1 आणि ही पिन काय ऑपरेट करते म्हणजे काय असेल त्याचं ऑपरेशन असेल त्याचं नंतर आता काय बघणार आता समजा तुम्हाला इनपुट्स माहिती
पिन असेल बायनरी मध्ये यूज होता ना, एकतर ती पिन हायर असेल अदरवाइज ती पिन काय असेल लोअर असेल, म्हणजे एकतर 0 असेल अदरवाइज ती पिन काय असेल 1 असेल, पण त्या वेळेला ती वर्क काय करते ते बघायचे. आता समजा IOM बार पिन बघितली आपण, ही पिन ज्या वेळेला काय होते, ही पिन ज्या वेळेला यूज होते, समजा ही पिन काय म्हटलं मगाशी तुम्हाला जसं सांगितलं तसं, ही पिन IOM बार जर 1 असेल 0 असेल, कारण ते IOM बार पिन 0 असेल त्यावेळेला ती काय सिलेक्ट करते, M बार पिन मध्येच ते दिलेलं आहे की बार असेल 0 असेल त्यावेळेला ती काय करते, मेमरी सिलेक्ट करते, काय करते मेमरी सिलेक्ट करते, आणि ज्या वेळेला पिन 1 असेल त्यावेळेला IO डिवाइस सिलेक्ट करते, काय करते IO डिवाइसेस सिलेक्ट करते. मग हेच आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये आणखीन काय काय ऑपरेशन होतात ते बघायचं आहे ह्याच्यामध्ये. फर्स्टली आपण त्याचे इनपुट्स पहिले लिहून घेऊ की नक्की इनपुट्स किती असतात. फर्स्टली 0011 आणि अदर काय असतील 10, अदर ऑपरेशन असतील याच्यामध्ये 01 और नेक्स्ट असतील ते काय असतील ते नंतर बघू. फर्स्टली इथं काय असेल 01 01 1 1 and 0 1 0 1 0 1, म्हणजेच काही आपण सिलेक्ट नाही, म्हणजे त्याचे इनपुट्स लिहिताना कशाच्या फॉर्ममध्ये लिहितो, तर फर्स्टली 01 असेल 001 010 101, नेक्स्ट 110 011 and next अदर काय असेल हे समजा इनपुट्स आहेत. ज्या वेळेला IOM बार पहिल्यांदा 00 असेल त्यावेळेला बघू काय म्हटलं, ज्या वेळेला हे 00 असेल त्यावेळेला ते कशाचं काम करणार आहे, मेमरीचं काम करणार आहे, राईट, काय करणार आहे मेमरीचं काम करणार आहे, म्हणून काय लिहू पहिल्यांदा, तर दोन्हीसाठी मेमरी लिहू, पण फक्त मेमरी सिलेक्ट करते, पण नक्की कशासाठी करते, IO नक्की कशासाठी करते, तर रीडसाठी करते राईटसाठी करते, तर त्याच्यावरती ते कशावरती डिपेंड आहे, रीड करते का राईट करते, कशावरती S0 आणि S1 पिनवरती डिपेंड आहे की ती रीड ऑपरेशन करणार आहे ऑपरेट का राईट ऑपरेशन ऑपरेट करणार आहे. फर्स्टली IOM बार पिन 00 असेल त्यावेळेला S0 असेल आणि जर S1 असेल त्यावेळेला मेमरी राईटचं ऑपरेशन करते, कशाचं मेमरी राईट, म्हणजे जे काय मेमरी लोकेशन्स असतील 8085 त्याच्यावरती प्रोग्रॅम किंवा इन्स्ट्रक्शन राईट करायचं काम करते. नेक्स्टली समजा IOM बार पिन 0 आहे बट S0 पिन 1 आहे आणि S1 पिन 0 आहे, त्यावेळेला मेमरी रीडचं काम करते, काय करते रीडचं काम करते. नेक्स्ट पिन आहे याच्यामध्ये IOM बार ज्या वेळेला 1 असते, आता काय म्हटलं आपण 1 असते त्यावेळेला कशाचं काम करणार आहे, इनपुट आउटपुट डिवाइस सिलेक्ट करणार आहे, राईट, इनपुट आउटपुट डिवाइसेस सिलेक्ट करणार आहे. मग याच्यामध्ये पण हे पण डिवाइस रीड करणार आहे राईट करणार आहे, हे पण कोण ठरवणार आहे, S0 आणि S1 पिन ठरवणार आहे. मग ज्या वेळेला S0 पिन 0 असेल आणि S1 पिन 1 असेल त्यावेळेला हे कशाचं काम करणार आहे, IO डिवाइस राईटचं काम करणार आहे, आणि ज्या वेळेला S0 पिन 1 असेल आणि S1 पिन 0 असेल त्यावेळेला ही रीडचं काम करणार आहे, काय करणार आहे रीडचं काम करणार आहे. नेक्स्ट असेल ज्या वेळेला IOM बार पिन 0 असेल आणि सिलेक्ट लाईन दोन्ही सुद्धा 11 असतील, त्यावेळेला ऑपरेशन काय असणार आहे, इथं ऑफ कोड फेचिंगचं काम असणार आहे, ऑफ कोड फेचिंग. फर्स्टली ऑफ कोड म्हणजे काय, तर ऑफ कोड म्हणजे एक प्रकारचा ॲड्रेसच आहे, पण एखाद्या इन्स्ट्रक्शनसाठी काहीतरी कोड ठरवलेला असतो जो की मायक्रो प्रोसेसरमध्ये हेक्स कोड अगोदरच त्याच्यामध्ये पुट केलेले असतात, म्हणजे एक जसं की मागाशी सांगितलं मायक्रो कंट्रोलरला मायक्रो प्रोसेसरला कशी कोणती लँग्वेज समजते, एकतर बायनरी किंवा हेक्साडेसिमल. मग समजा ह्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, याच्यामध्ये टोटल 74 इन्स्ट्रक्शन आहे, ते पण तुम्हाला त्याच्या फीचर्स ज्या वेळेला आपण डिस्कस केलेलं त्यावेळेला बघितलेलं, तर टोटल 74 इन्स्ट्रक्शन. समजा INX इन्स्ट्रक्शन आहे, इन्क्रीमेंटसाठीची जी इन्स्ट्रक्शन आहे INX, त्याच्यासाठी कोणता कोड यूज केला जातो, तर त्याच्यासाठी हेक्स कोड 23 आहे, ते काय ह्या प्रोसेसरला अगोदर असते, प्रोसेसर डिझाईन करताना त्याचे ऑफ कोड काय केलेले केलेले. तर ऑफ कोड फेचिंग म्हणजे काय, फेच म्हणजे काय, तर सायकल, म्हणजे जे इन्फॉर्मेशन असेल तर ती कशासाठी डिलिव्हर टू इन्फॉर्मेशन डिलिव्हर फ्रॉम मेमरी टू मायक्रो प्रोसेसर,
म्हणजे मेमरी लोकेशन मध्ये अगोदरच ही इन्फॉर्मेशन सेव असणार आहे. INX H हा इंस्ट्रक्शन साठी इन INX H चा अर्थ आहे इन्क्रीमेंट एच एल पेअर, म्हणजेच एच रजिस्टरचे इन्क्रीमेंट काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार. म्हणजेच ह्याच्यासाठी अगोदरच कोड आहे 23, हा कोड कशामध्ये मेमरीमध्ये सेव असणार आहे. कशामध्ये मेमरीमध्ये हा कोड सेव असणार आहे आणि त्या कोडची त्या मेमरीमध्ये सेव असणारा कोड म्हणजे हा कोड डिलिव्हर फ्रॉम इन्फॉर्मेशन डिलिव्हर फ्रॉम मेमरी टू प्रोसेसर, मेमरी टू मायक्रो प्रोसेसर. म्हणजे मेमरीपासून ह्याचं काय होणार आहे, सायकलिंगमध्ये ते असणार आहे. म्हणजे मेमरीला तर अगोदर मेमरीमध्ये ते अगोदरच सेव असणार आहे, तेच फक्त मायक्रो प्रोसेसरला पाठवायचं काम करून करणार आहे. ऑफ कोड फेचिंग म्हणजेच काय, सायकल. थोडक्यात नेक्स्ट ऑपरेशन आहे, ज्या वेळेला वन असेल IOMBAR पिन काय असेल, वन असेल, त्यावेळेला इंटरप्ट ॲक्नॉलेजमेंटचं काम करणार आहे. म्हणजेच काय, इंटरप्ट ॲक्नॉलेज म्हणजे काय. फर्स्टली इंटरप्ट म्हणजे तुम्हाला सांगितलेली पिन, आपण इंटरप्टच्या सहा पिन्समध्ये बघितलेलं 8085 ज्या 14 पिन्स होत्या त्याच्यामध्ये टोटल इंटरप्टच्या 6 पिन आहेत. त्याच्यामध्ये 6 कोणत्या कोणत्या पिन आहेत, तर त्याच्यामध्ये ट्रॅप रिसेट 7.5, रिसेट 6.5, रिसेट 5.5 आणि INTR आणि INTA अशा दोन सहा पिन्स आहेत टोटल, ज्या की इंटरप्ट पिन आहेत. मग त्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंटचं काम करते, म्हणजेच काय, द प्रोसेसर रजिस्टर द इंटरप्ट अँड इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन असेल ती काय फिनिश. आता समजा ही इन्स्ट्रक्शन आहे, याचं काही इन्क्रीमेंट इन्स्ट्रक्शन आहे, तर त्याचं वर्किंग चालू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट काम चालू आहे, तर ते काम वर्किंग फिनिश करंट इन्स्ट्रक्शन फिनिश द एक्झिक्युशन. म्हणजे ह्याचं काम जोपर्यंत ही पिन एक्झिक्यूट होत नाही, याचं काम जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत काय होतं, तिथं इंटरप्ट ॲक्नॉलेजमेंट पिन काय केली जाते, यूज केली जाते. म्हणजे त्याच्या इन्स्ट्रक्शन इंटरप्ट डिवाइस रिस्पॉन्डे द इंटरप्ट ॲक्नॉलेजमेंट, म्हणजे ही पिन काय करेल, रिस्पॉन्ड करेल. म्हणजे समजा ह्या इन्स्ट्रक्शनचं काम वर्किंग चालू आणि जोपर्यंत त्याचं काम फिनिश होत नाही, ती इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन म्हणजे त्याचं वर्किंग जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ती काय करेल, पिन ऑन असेल आणि नंतर ते सिग्नल काय करेल, ट्रान्समिट करेल की ह्या पिनचं वर्किंग झालेलं आहे. नेक्स्ट असेल की इकडं असेल, नंतर काय असेल, फ्लोएटिंग फॉर्ममध्ये असतील म्हणजे सिग्नल. IOMBAR-चे कसे असतील, फ्लोएटिंग म्हणजे ते काय 1010 असे फ्लोएटिंग फॉर्ममध्ये असतील. आणि त्याच वेळेला इकडं पिन 1 असेल 0 असेल काही फरक पडत नाही, त्यावेळेला 1 किंवा 0 दोन्ही असतील तरी पण इथं नंतर काय असेल, ऑपरेशन हॉल्ट. हॉल्ट म्हणजे काय करेल, तर ऑपरेशन स्टॉपसाठी ही पिन यूज केलेली. हॉल्ट म्हणजे काय, स्टॉप. आणि नेक्स्ट पिन आहे ती होल, कोणतंही ऑपरेशन होल्डिंगवरती ठेवायसाठी, म्हणजे दुसरं ऑपरेशन चालू आहे असं इन्फॉर्म करणार, ते इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला इन्फॉर्म करणार की आता मायक्रो प्रोसेसरचं काम चालू आहे, त्यावेळेला ही पिन यूज केली जाते म्हणजे होल्ड. आणि लास्ट पिन आहे रिसेट. लास्ट याच्यामध्ये ऑपरेशन कोणतं आहे, तर रिसेट म्हणजे काय, समजा पूर्ण फेचिंगचं काम झालेलं आहे, म्हणजे पूर्ण इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये पूर्ण प्रोग्राम अपलोड करून झालेला आहे, त्यावेळेला रिसेट पिन यूज केली जाते. रिसेट म्हणजे मायक्रो प्रोसेसर परत ओरिजिनल कंडिशनला येतो, म्हणजेच इनिशियलला येतो, त्याचं इनिशियलला येतो. मग प्रोग्राम काउंटरचं इनिशियल काय आहे, प्रोग्राम काउंटरचं इनिशियल आहे म्हणजेच PC काउंटरचं 0000H, म्हणजेच काय इनिशियल काउंट असेल. म्हणजे टोटल ॲड्रेस आपण मग असं बघितलेला कीबोर्डसाठी 0002, तसा त्याचं इनिशियल काय असेल, तर 00 तो रिसेट होतो. हे झालं हा टेबलमध्ये ऑपरेशन काय काय होतील, ह्या पिन्स यूज करून काय काय ऑपरेशन होतील ते बघितलं. नेक्स्ट पॉईंट आहे, आपण मग असं बघितलं की नक्की IO मॅप्ड मेमरी, मॅप्ड IO आणि IO मॅप्ड मेमरी हे दोन पॉईंट बघितलेले, म्हणजे त्याला काय म्हणतो. फर्स्टली मेमरी मॅप्ड IO आणि सेकंड असेल IO मॅप्ड
आयो हेच्यामधला डिफरन्स मग असे बघितला की काय असेल मेमरी मॅपड आयो हेच्यामधला डिफरन्स बघू. टोटल फोर डिफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट डिफरन्स काय असेल, इट असाइन. फर्स्ट डिफरन्स असेल याच्यामध्ये इट असाइन, इट असाइन अ सेपरेट, इट असाइन अ सेपरेट ॲड्रेस फॉर स्पेस मेमरी. इट असाइन अ सेपरेट ॲड्रेस फॉर सेपरेट ॲड्रेस ऑफ स्पेस मेमरी ऑफ किंवा ॲड्रेस स्पेस ऑफ मेमरी. म्हणजेच काय तर मग असे जसं आपण बघितलं कीबोर्डसाठी ॲड्रेस कोणता, इनपुट डिवाइससाठी ॲड्रेस कोणता यूज केलेला, 0002 हा कीबोर्डसाठी यूज केलेला. पण तो ॲड्रेस फक्त कीबोर्ड इनपुट डिवाइससाठीच यूज केला जातो, तो ॲड्रेस अदर मेमरी लोकेशनसाठी यूज केला जात नाही. म्हणजे ह्याच्यासाठी सेपरेट ॲड्रेस यूज केला जातो. याच्यामध्ये काय असणार आहे तर सेम ॲड्रेस असणार आहे. त्याच्यामध्ये काय सेम ॲड्रेस यूज केला जातो. कशासाठी तर मेमरी लोकेशनसाठी. आता म्हणजे समजा काय तर मेमरी लोकेशन 0002 आहे, ही कशासाठी यूज केलेली आहे, इनपुट डिवाइस कीबोर्डसाठी यूज केलेली आहे. पण ती सिलेक्शनसाठी पण यूज केली जाते, त्याच्यामध्ये अदर डेटा पण स्टोअर करू शकतो. म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे, सेम ॲड्रेस याच्यामध्ये यूज केला जातो. त्याच्यामध्येच सेकंड पॉईंट आहे तो काय आहे, सेपरेट कंट्रोल सिग्नल नॉट रिक्वायर. सेकंड ऑप्शन आहे याच्यावर. सेकंड डिफरन्स आहे काय, सेपरेट कंट्रोल सिग्नल आर नॉट रिक्वायर. सेपरेट कंट्रोल सिग्नल नॉट रिक्वायर. कारण याच्यामध्ये सेपरेट आपण ॲड्रेस काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. इथं कसं सेपरेट ॲड्रेस आणि त्याचा स्पेस पण मेमरी लोकेशनचा स्पेस पण कसा असेल सेपरेट, पण याच्यामध्ये सेम ॲड्रेस असेल आणि सेम मेमरी स्पेस असेल. सेम काय असेल, मेमरी स्पेस असेल. त्यामुळं याच्यामध्ये कंट्रोल सिग्नलची गरज आहे. आता इथं कंट्रोल सिग्नल आर नॉट रिक्वायर आणि इथं कंट्रोल सिग्नलसाठी काय केलेली आहे, एक पिन यूज केलेले आहे, ते आपण बघितलेले आहे IOM-bar. इट रिक्वायर्स IOM-bar पिन. ही काय करेल, मेमरी सिलेक्ट करायची का ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे, हा इनपुट आउटपुट डिवाइस सिलेक्ट करायचा आहे ते डिसाईड करेल. नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट, इट रिक्वायर्स 16-bit ॲड्रेस. इट रिक्वायर्स 16-bit ॲड्रेस आणि ह्याच्यामध्ये असेल इट रिक्वायर्स 8-bit ॲड्रेस. 8-bit ॲड्रेस म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता, एक तर 16-bit यूज केला जातो कशामध्ये, इकडं सेपरेट बस इथं सेपरेट ॲड्रेसची गरज आहे, त्याच्यामध्ये तर फक्त 16-bit ॲड्रेस यूज केला जातो. आणि इकडं काय 8-bit चालू शकतं कारण ते ॲड्रेस ॲज वेल ॲज मेमरी स्पेस दोन्हीचं काम करतं. लास्ट पॉईंट असेल मेमरी स्पेस रिड्यूस ड्यू टू सेप, काय म्हटलेलं आहे, मेमरी स्पेस रिड्यूस ड्यू टू ऑपरेशन. म्हणजे काय होणार आहे, त्याच्यासाठी सेपरेट मेमरी लोकेशन पाहिजे. कीबोर्डसाठी 0002 म्हणजेच ती फक्त मेमरी ह्याच्यासाठी यूज केली आणि परत मेमरी स्पेस, ती मेमरी स्पेस दुसऱ्या कशासाठी यूज होते. म्हणजे काय होणार आहे, मेमरी लोकेशन त्याच्या काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे आणि ड्यू टू इन्सर्शन ऑफ IO ॲड्रेसेस. म्हणजे IO ॲड्रेस त्याचा काय केला, इन्सर्ट केला. IO ॲड्रेस इन्सर्ट केला तर काय होणार आहे, त्याच्या मेमरी लोकेशन किंवा मेमरी स्पेस त्याचं काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. पण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फुल ॲड्रेसेस इथे यूज करता येतात. फुल ॲड्रेस स्पेस आर यूज, फुल ॲड्रेस स्पेस आर यूज. अशा प्रकारे हे दोन अशा प्रकारे हे दोन ॲड्रेसेस इथे यूज केले जातात. आणखी IOM-bar पिन जास्त करून यूज केली जाते मायक्रोप्रोसेसरला. तसे कनेक्शनसाठी कंट्रोल सिग्नल्स आहेत, इनपुट आउटपुट डिवाइसेससाठी त्याच्यासाठी सेपरेट पिन्स आहेत अवेलेबल, फक्त 8085 मायक्रोप्रोसेसरमध्ये आहे. हे जे
मेमरी मैपड आयओ डिवाइसेस आहे हे अदर प्रोसेसर साठी यूज केले जातात आणि इनपुट मैपड आयओ डिवाइसेस हे कशासाठी यूज केले जातात 8085 मायक्रो प्रोसेसर साठी यूज केले जातात त्याच्यासाठी जे जे मेमरीचे असतील मेमरीचे जे डिफरेंसेस असतील त्याच्यासाठी हे यूज केलेले आहे त्याच्यासाठी फक्त 8 बिट ऍड्रेस यूज केला जातो फुल मेमरी स्पेस यूज केला जातो म्हणजे एक मेमरी लोकेशन ते मेमरी लोकेशनचं पण काम करते अदर डेटा पण त्याच्यामध्ये स्टोरिंगचं काम करते जसं की रजिस्टर्स जे असतील एच एल पी आर वगैरे त्याच्यामध्ये मेमरी लोकेशन पण स्टोअर करू शकतो आणि त्याच्यामध्ये डेटा पण स्टोअर करू शकतो असे दोन प्रकारचे काम करू शकतात हा पॉईंट असेल ॲड्रेसिंग ऑफ आय ओ डिवाइसेस डिपेंड्स ऑन इट्स मेमरी स्पेस ऑर मेमरी लोकेशन और इनपुट आउटपुट और मेमरी डिवाइसेस थैंक यू